मंडळी एका कुटुंब समारंभात रंगलाय सुनेच्या सहाड्यांचा खेळ. चला तर बघूया इथे कसा बसतोय हास्याचा मेळ. हा परफॉर्मन्स घेऊन आपल्या समोर येत आहेत हास्य सत्रातले अतरंगी हास्यवीर. आम्ही बघितलंय बाबा आई नाही ते हे डोळ्यात हे केलं होतं ढासू केला होता तो गेला गेला हो गेलो आई बाबा सरप्राईज. ओ माय गॉड केक्स बापरे तुमची 25वी अनिव्हर्सरी आहे सरप्राईज द्यायला नको का तुम्हाला. हा नाहीतर काय बाबा बघता बघता लग्नाला 25 वर्ष झाली आहेत. अरे हिच्यावर काढली आहेत केवढा आयुष्याचा महत्वाचा टप्पा काटलाय माहितीये का. नाही खरे 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 अरे सई आन बुके दिलास तो घेऊन या इथे माझ्या कशाला लपवतेस बुके घेऊन मागे लपवते दिसला बघितला मी खरं 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 बोलतेस हा बाकी महत्वाचा टप्पा पार झालाय बरोबर म्हणजे आता एक टप्पा आउट म्हणत आउट व्हायला तुम्ही मोकळे म्हणजे काय गंमत केली बेल वाजली. अच्छा चला चला कोणतरी आलं आज सगळे गेस्ट येणार आहेत बाकी मी महेश कोठारे नवीन टायटल देणार आहे पिक्चरचं माझा टकुला. बापरे काय भाऊजी आणून आणून तुम्ही फुलंच आणलीत फक्त गेला बाजार एखादं टूरचं पॅकेज आणलं असत तर बरं झालं असत. अरे मग त्याच्यात काय तुम्ही सांगा ना कुठलं पॅकेज बुक करू देवदर्शनाचं बुक करू का हनीमूनचं बुक करू याला मारायचं. आई तुमचा अंदाज चुकला हा पण यावेळेस कसला अंदाज काय कसला मामी मामी मामा मामी येणार असं म्हणत होते करवंटी आली की नाही करवंटी आली काय करवंटी. हा आई तुम्हाला लाडाने करवंटी म्हणतात ना मला माहितीये वहिनी वहिनी असू नका तुम्ही मला करवंटी म्हणता म्हणजे काय अहो सारख्या बोलत असतात कुठे माझी करवंटी कुठे माझी करवंटी अजून आली कशी नाही ती करवंटी बिचारीचं त्या लग्नच होत नाहीये. बाबा ही करवंटी दुसऱ्यांच्या लग्नामध्ये जाते नुसती बसलेली असते काय माहिती आम्ही गेल्यानंतर कोण जाणार आहे या करवंटीला. श्यामवंटी श्यामतंजी नाही बोल बोल आंटी काय बोलायचं ते बोल रे नाही भाऊजी तुम्ही तुम्ही असं असा विचार करता माझ्याबद्दल नाही म्हणजे आता मेल्यावर कुणीतरी जाळायला एक माणूस लागेल काही जाळू नका हे कधी हिवाळ्याच्या कधी शेकुटी बघेन मी त्याच्यावर जाऊन बसेन आणि चळवून जाईन मी चळवून जाईन. ऍक्च्युली शेकुटी करवंटीने चांगली भेटते तुम्ही ठीक आहे एखाद्या मशीन मध्ये जाईन मी तिथे जळून जाईल तिथे टाका मला मशीन मध्ये. नाही पण बटन दाबायला पण माणूस लागेल ना. मी बटन दाबेन स्वतः स्वतः घुसीन त्या मशीन मध्ये करवंटी म्हणता एखाद्या माणसाला टक्कल पुढलं म्हणून. अरे येऊन मला शाप देतो वहिनी 4 वर्षात तुम्ही टकल्यावाल. अरे किती चिंदू टकली ओ दादा जास्त मखडवू नको हे जे लावलेलं बोचक आहे ना तुझं ते तर 2 महिन्यात उडून जाईल पण टाकला येऊन जाऊन खाली का बसतोस इकडे. आज बघ आमचे चलो केक्स कापूया चलो चलो केक्स अनिव्हर्सरी योगा योगा नको नको दाजी येऊ दे गेला का असं करताय नमस्कार श्यामराव आला का कुठला शॅम्पू शॅम्पू बोल बोल तू भी
लगा श्यामराव काहीतरी टाका केला का त्याच्या डोळ्यात चमकल्यावर ऍक्सिडेंट व्हायचा लागा एखाद्याचा उठा गेला का तुमची एक हजारडी सवय इथं कुठे पायात बरं याय बाबा वा दाजी लग्नाच्या वाढदिवसाच्या सम्राट शुभेच्छा केक्स बुकेज गिफ्ट का आहेत की नाही बर्थडे बम्स आहेत देऊ का आपण इथे मारायचं बापरे आई आला बरं का तुमचा भाऊ एकदाचा कौतुक मामा तुमचं सतत आपलं माझा भाऊ असा आहे माझा भाऊ तसा आहे म्हणून म्हणजे खूप कौतुक करतात सतत सांगत असतात खूप हुशार माझा भाऊ खूप हुशार म्हंटल की पातेल ओळखतोय आणि मग बाबा म्हणतात ब म्हंटल की बकुळ्याकडे जातोय मामी म्हणतात अस कोण बकुळा तुमचं नाव आहे ना बकुळा तुम्ही नाचत नाही मी कशाला नाचिन ग मग तुम्ही ते नाचता नसता डोळ्यांनी बाण सोडता ना मी कशाला बाण सोडून ग मग बाबा काय म्हणतात की ते बकुळाने नाचता नसता डोळ्यांनी बाण सोडला की मामा असे एकदम खुळावल्यासारखे होतात खूप खुश कोण बकुळा कोण बकुळा तेच विचारते कोण बकुळा मला नाही माहिती तर दादा मस्त काय कोण बकुळा तुम्हाला काय अकाल बिकाल आहे का जरा अरे काय बोलायचं कळत नाही तू मी असं माझ्या माझ्यात बोललो मला नाही माहिती तिने ऐकलं ते बघ कसं आहे की बकुळा आत्ता नाहीये आत्ता नाही म्हणजे जाऊ दे मी काय बोलतच नाही मला काय नाही आधी होती बकुळा अगं नाही आणि तुम्ही तिच्याकडे जायचा तू अगं नाही तर अगं नाही खरंच नाही कोणतं सॉरी 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 हे बोलायचं नव्हतं का अगं बोलायचं नव्हतं तू गप्पच बस जिबेला फिरायला पाठव कुठेतरी गप्प बस मामा मम्मी तुम्ही रागवू नका अजिबात रागवू नका म्हणजे आम्हाला सगळ्यांना खूप कौतुक आहे हो खूप कौतुक करत असतात आमच्या ह्यांना किती कौतुक आहे तुमचं बापरे म्हणजे आम्ही हैदराबादला गेलो ना फिरायला तेव्हा ट्रेन मध्ये एक मिशीवाली बाई आली म्हणाले सेम मामी दिसते नाही मामी कसं बोलतोय बघितलं का मिशा आहे ए माकडा ए मला आज वाटते कर असेल तिला मिशी असेल ना तर दाढी असेल बेनी पार्लर मध्ये जाऊन पाहिजे तुझ्या बापाचं काय जाते नाही काय मी बघित थोडी लव आहे इकडे मी आला का चांगला दिसतोयस केला का वाढव की सांगा तुमच्या भाच्याला चार चौघात बोलतोय नाही 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 मामी चार चौघात नाही म्हणाले ते आम्ही एकांतात होतो तेव्हा कानात सांगितलं त्यांनी अगं त्यांनी कानात सांगितलं तू सगळ्यांना सांगितलंस का तुला समजून तुझ्या बायकोला तू गप्प बस ना जीप फ्रीज मध्ये ठेव जा गप्प सॉरी सॉरी हे बोलायचं नव्हतं का हॅपी ऍनिव्हर्सरी आई चला चला केक कापूया ग बाई केक आणलं होय वा 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 या करा करा वा वा तुमच्यासाठी सरप्राईज अरे या हॅपी ऍनिव्हर्सरी ये बाबा कापा कापा आता मानलेली सासूबाई नाही म्हणून केक कापणार नाही असं नाही करायचं का मानलेली सासूबाई अरे मानलेली सासूबाई कोण वनी काय रिएक्ट झालीस माहितीये तू आई 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 मी मम्मी आई अहो ते ते लग्नात आलेला ना बाबा म्हणाले बाई पाया पड मानलेली सासूबाई आहे तुझी कोण आहे मानलेली सासूबाई असं काय करताय आई बाबांच्या ऑफिस मध्ये ना खाडीलकर बाई त्या बाबा म्हणाले हे धूळ घड्यात पडलं नसतं तर हीच तुझी सासूबाई असती ऐक आई दादा तुम्हाला लाज वाटायला पाहिजे का माझ्या तळीनं इमानी तुम्हाला संसार केला लागला तुमच्या बरं खासन धंदा करतोय बाहेर जाऊन तुम्ही काय करताय आणि बकुळा दाजी आता लय झालंय तुमचं
सॉरी लगा तुमचं माग पळून पळून लगा केवडीशी झाली बघितलं का ती हा लग्नात तुम्हाला दिली तेव्हा कसं होता मजबूत बांधा एकदम कडक हत्ती होता लगा कडक हत्ती बोलला कडक हत्ती बोलला कशी झाली बारीक बारीक केवडीशी झाली तुम्हाला लाज वाटत तुम्ही काय केलं तुम्ही नाही मला बोलतोय मामी आता नाही माझं तसं काय बसा आता मला नाही राहायचं या घरात दादा मी आता तुझ्याकडे येऊन राहणार मला नाही राहायचं अरे भांडू नका भांडू नका केक गार होतोय केक गार होतोय बाबा मला असं म्हणायचं नव्हतं पण आई तुम्ही प्लीज घर सोडून जाऊ नका मी पाया पडते आई आई माफ करा बघा मला असं खरंच काही बोलायचं नसतं म्हणजे मला असं काही बोलायचं नसतं ज्याने वाईट वाटेल मी बोलून जाते आणि मग घोळ होतो हे मला लग्नाच्या वेळी कळलं असतं ना तर बरं झालं असतं कळलं ना एकीकडे लग्न लागत होतं दुसरीकडे तुझ्या पक्षातले सगळे भांडत होते कळतं का आठवतं काय तुझी विदाई झाली तू गाडीत बसलीस तेव्हा गिरणीचा भोंगा वाटावा तसे सगळ्यांनी सुस्कारा सोडला हा त्यावेळेस तिचे वडील म्हणत होते अरे ही पोरगी गेली तर घर शांत होईल शांत होईल मला वाटलं प्रेमापोटी बोलतायत त्याचा हा अर्थ होता का मनापासून नाही बोलत खरंच मी मनापासून नाही बोलत मला आता नाही राहायचं दादाचं जाऊ असं काय करताय तुम्ही काल काय म्हणालात ती उचलेगिरी करणारी बाई आली तिच्यावर लक्ष ठेवायचंय आपल्याला ती माझी भावाची बायको आहे म्हणून नाही तर आता ठाण्यात असते ती असं बोलला ना ती लक्ष ठेवायचं तुम्ही गेल्यावर लक्ष कोण ठेवणार कोण आहे उचलेगिरी करणारी मी आहे कधी नेला तुमच्या घरातला नाही ते श्रमेशच्या पार्सल वेफर दादा कधी नेला सांगा बोलू सगळं कधी नेलं होतच उगाच बोलणार नाही मी आता माझ्या घरात पाय ठेवून अरे माझी करवंटी केली त्याच्यात किती भांडा सारखे सारखे नाहीतर काय कंटाळा आलाय मला भांडण्याचा सारखं आपलं भांडत मी ठरवलेलं तुमच्या भांडणामध्ये बोलणार नाही पण बोलायला भाग पडता तुम्ही माझं चुकलं काल श्रमेशचं ऐकायला हवं होतं मी तो सांगत होता उद्या भूतावळ गोळा होईल भांड करतील तू बोलू नको पण मी बोलले केक गार होईल भूतावळ आम्ही माझा मित्र अस्ताद आणि मोनल यांच्या सुंदर सुरांनी सुरू झालेली मैफिल शिवालीने उधळून लावली उत्तम सांगिक परफॉर्मन्स खूप मजा आली सही खूप एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता माझा सगळ्यात फेवरेट पंच माझा टकुला कडक कडक वन लाइनर होता शिवा खूप चोंबडा कॅरेक्टर आहे खूप छान करतेस